विद्यार्थी मित्रांनो, प्रभू न्यास चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण व्हिडिओ क्रमांक 117 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये प्रकरण 7 महत्व मापन मेन्सुरेशन मधील सराव संच प्रॅक्टिस 7.3 ला या आधीच्या व्हिडिओ पासून सुरुवात केलेली आहे. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गणित क्रमांक 6 पासून सुरुवात करणार आहोत. बघा, प्रश्न बघूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि या आधीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला संपर्क करा. प्रश्न क्रमांक 6. शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि माप कंस MBN बरोबर 60° आहे. तर 1. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. 2. एरिया MBN या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर ऑफ MCN याचंही क्षेत्रफळ काढायचं. मित्रांनो, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त हा 4 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. बघा, पहिली मी आकृती काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेमीचा प्रश्न आपला अजून बघायचा आहे. O M B N आणि इथं आहे C. बघा, सेमीचा प्रश्न. इन फिगर रेडियस ऑफ द सर्कल इज 7 cm. मेजर आर्क MBN इज इक्वल टू 60°. मेजर आर्क MBN इज इक्वल टू 60°. फाइंड द एरिया ऑफ सर्कल. आपल्याला पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. फाइंड एरिया ऑफ सेक्टर ऑफ MBN, एरिया ऑफ सेक्टर ऑफ MCN. बघूया कशी उत्तर आपण शोधणार. तर पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय दिलेला नाही म्हणजे नक्की कोण की कुठला वापरायचा. 22/7 इंटू 7 × 7. 7 कॅन्सल. 22 × 7 = 154. 7 × 14 = 14. 1 × 7 = 14 × 1 = 15. म्हणजे तुमचा वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं 154 cm². आता थीटा यातला दुसरा आकडा. पहिल्यांदा थीटा बरोबर वर्तुळ कंसाची काय आहे लांबी. वर्तुळ कंसाचे माप बरोबर किती दिलंय 60° दिलंय. मग आपण डायरेक्ट काय करूया. आता इथे वर्तुळ कंसाची लांबी बरोबर काय म्हणूया. बघा, वर्तुळ कंसाची लांबी बरोबर काय आहे सूत्र. थीटा छेद 360 × πr². आता बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह येऊ द्या. मी इकडे लिखाण करतो. थीटा किती दिला आहे 60 × 360 × 22/7 × 7 × 7. एखादा विद्यार्थी म्हणेल मी पायर वर्ग डायरेक्ट 154 लिहिलं तर चालेल का. काय हरकत नाही, लिहिलं तरी चालेल. 0 0 कॅन्सल. 6 × 1 = 6 6 × 6 = 36. 7 × 7 कॅन्सल झाले. 2 × 6 = 6. 2 × 1 = 2 × 2 = 2. आता भाग घालवू नका. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा. प्रोडक्ट काय येतो ह्याचा. 11 × 7 = 77 / 3. नाहीतर पुन्हा काय होतंय, डेसिमल पॉइंट मध्ये फरक पडतोय. 3 × 2 = 6. 3 × 2 = 6. 7 × 3 = 15. पुन्हा 2 × 2 = 20 झाले. 3 × 6 = 18. 3 × 6 = 18. पुन्हा 3 × 6 = 18 म्हणजे 25.67 cm² हे वर्तुळ कंसाच्या लांबीचं काय आलं.
क्षेत्रफळ आहे. आता हे तिसरं घर सहा आलं, पाच किंवा पाच पेक्षा मोठं आलं तर हा अंक वाढवायचा. आणि कधी कधी डायरेक्ट तुम्ही दशांशामध्ये जर लिहायचं असेल तर मात्र 70 सुद्धा लिहिलं तरी काही हरकत नाही. पण हे उत्तर अतिशय ऍक्युरेट आहे, काळजी करू नका. आता तुम्हाला विचारले एरिया ऑफ MCN, मग एरिया ऑफ MCN कसं काढायचं? बघा, वर्तुळ पाकळी MCN चे क्षेत्रफळ बरोबर काय? बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळी चे क्षेत्रफळ. लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपण आताच काढलं, 25.67. म्हणजे या ठिकाणी 154 वजा 25.67 असे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. बघा, आता इथं काहीच नाही म्हणजे 0-0 असणार आहे. कच्च करून बघा, इथे 154 25.67 3 राहिले, इथे परत 3 राहिले, 14 + 6 गेले, 8 राहिले, 2 + 1 128.33 cm वर्ग. 128.33 cm वर्ग असं या ठिकाणी उत्तर आलं. ओके, चला, समजलं असेल. काय काय केलं बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं, सांगितल्यानुसार पाकळीचं क्षेत्रफळ काढलं, पाकळीच्या क्षेत्रफळावरून मोठ्या पाकळीचं काढण्यासाठी काय केलं आपण, वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं. एखादा चाणाक्ष हुशार विद्यार्थी काय म्हणतो, दुसऱ्या पद्धतीने पण जात आहेत. कसं? पूर्ण वर्तुळाचं माप हे समजलं का बघा आता तुम्हाला. हे उत्तर मी आता दुसऱ्या पद्धतीत काढतो. बघा, एखादा विद्यार्थी काय म्हणेल की सर पूर्ण वर्तुळाचं माप मेजर ऑफ सर्कल इज 360 degrees, 360 अंश असतं. 360 आहे तर हा 60 आहे म्हणजे हा कितीचा आला, 300 मग मी डायरेक्ट सुद्धा जाऊ शकतो वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाला. थीटा छेद 360 × π r² थीटा तुमचा किती आहे, 300 आहे. 300/360 = 22 × 7 × 7 × 7 0 कॅन्सल. बघा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 10 = 30 इथे पुन्हा म्हणा 2 × 5 = 10, 2 × 6 = 12 पुन्हा म्हणा 2 × 3 = 6, 2 × 1 = 2 आणि परत तुम्ही 7 + 7 कॅन्सल करा, 11 × 7 = 77 × 5/3 5 × 7 = 35 × 3 5 × 7 = 35 × 3 = 38 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 बघा, 3 × 2 = 6, 2 उरले पुन्हा 5 घ्या, 3 × 8 = 24 1 उरला, 10 झाले, 3 × 3 = 9, 3 × 3 = 9 उत्तरात फरक पडत नाही. म्हणजे एखाद्या स्टुडंटनं हे असं सुद्धा सोडवलं तर काही हरकत नाही. पण काही विद्यार्थ्यांचं कसं होतं की आपलं गणित चुकतं, ह्याच पद्धतीनं जावे ह्या नको. कुठल्याही पद्धतीत तुम्ही गणित करू शकता, सोडवू शकता. ओके, चला बघूया पुढचं गणित घेऊया. गणित क्रमांक 7 काय सांगितलं बघा, गणित क्रमांक 7 मध्ये मराठी मीडियमचं गणित काय आहे बघा. 3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती 12.8 सेमी आहे तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. तर वर्तुळ पाकळीचं काय काढायचं आहे तुम्हाला, क्षेत्रफळ काढायचं आहे. आकृती बघा, आकृती काढतो. 3.4 दिलंय, कंस दिलाय ABC, सेंटर दिलंय P. मराठी मीडियमचा प्रश्न काय, सेमीचा प्रश्न काय बघा. इन फिगर
रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 cm एंड पेरिमीटर ऑफ सेक्टर पी ए बी सी इज 12.8 cm. फाइंड द एरिया ऑफ पी ए बी सी. तर वर्तुळ कंसाचे काय काढायचे तुम्हाला, क्षेत्रफळ काढायचं. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं म्हणलं तर सूत्र बघा. पहिलं सूत्र आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. दुसरं सूत्र काय आहे तर आर छेद 2 गुणिले त्रिज्या. बघा दुसरं सूत्र आर छेद 2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी. आता इथं वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला इथं दिलेली आहे. पी ए बी सी इज आपल्याला 12.8 दिलेली आहे, सॉरी ती टोटल तुम्हाला दिलेली आहे. मग अगोदर आपण परिमिती काढूया. कशाची परिमिती काढूया? वर्तुळ पाकळीची परिमिती काढूया. वर्तुळ पाकळीची परिमिती पेरिमीटर ऑफ सेक्टर पी ए बी सी इज इक्वल टू ए पी प्लस पी सी प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी सी. बघा परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. मग ही पाकळी आहे, ही पाकळी असेल तर ही एक बाजू, ही दुसरी बाजू, की ज्या त्या रेडियस आहे आणि हा आर्क, हा काय आर्क आहे. मग यांचं आपल्याला परिमिती इथं दिले, ती किती दिले परिमिती? 12.8 दिले. पेरिमीटर आपल्याला किती दिले? 12.8. मग इथं लिखाण करा, 12.8 बरोबर 3.4 अधिक 3.4 अधिक लेंथ ऑफ आर्क ए बी सी. हेन्स 3 आणि 3 6.8 अधिक लेंथ ऑफ आर्क ए बी सी. हेन्स लेंथ ऑफ आर्क ए बी सी इज इक्वल टू 12.8 मायनस 6.8. मग पक्षांतर केल्यानंतर काय तयार झाले, किती उत्तर आलं? तर या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क म्हणजे ए बी सी ची लांबी किती आली? 6 cm आली. ए बी सी ची लांबी किती आली? 6 cm आली. आता ए बी सी ची लांबी 6 cm आली म्हणजे वर्तुळ कंसाच्या लांबीवरून आपण काय करूया मित्रांनो, उत्तर काढूया. बघा कसं काढता येईल उत्तर. बघा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर, असं डायरेक्ट सूत्र घ्या. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. थीटा दिलेला नाही, कंसाची लांबी आपण शोधली म्हणजे या ठिकाणी आर छेद 2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी लेंथ ऑफ आर्क ए बी सी. तर किमती ठेवूया, इज इक्वल टू 3.4/2 इंटू इथं तुम्हाला 6 दिलंय, बे एक बे बे त्रिक 6 गुणाकार करा, 3 चौक 12 हाचे 1, 3 त्रिक 9 1 10 दशांश चिन्ह 10.2 cm स्क्वेअर. 10.2 cm स्क्वेअर. बघा आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं 7व्याचं आपण उत्तर शोधलं. चला बघूया पुढील गणित. याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये घ्या, किंवा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो पॉज केला तरी चालेल. मला बऱ्याच जणांचा एक असा मेसेज आहे की व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. ज्या ज्या वेळेला नेटचा इश्यू आहे मित्रांनो, त्यावेळेला व्हिडिओ किंवा बोर्डवरची लिखाण जे आहे ते ब्लर दिसते. जर तुमचं नेटवर्क
वीक असेल तर तसं होतंय, नेटवर्क व्यवस्थित असेल तर तुम्हाला क्लिअर कट सर्व काही दिसतंय. बघा आठवा प्रश्न आहे. आठव्या प्रश्नाची मी आकृतीच काढतो मित्रांनो. पहिल्यांदा ओ आर क्यू एम एन प्रश्न काय दिलाय बघा. मराठी मीडियमचा प्रश्न पहिल्यांदा वाचतो. आकृतीमध्ये काय दिलाय प्रश्न. आकृतीमध्ये ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे. आर ओ क्यू आणि एम ओ एन 60 अंशाचा आहे. हा कितीचा आहे? 60 अंशाचा आहे. 60 अंशाचा आहे. पुन्हा तुम्हाला सांगितलंय क्यू आर तुम्हाला 7 ची दिली. क्यू आर माफ करा, ओ आर आहे, माफ करा, ओ पासून आर किती दिले तुम्हाला, ही एवढीशी 7 दिलेले. पुढं ओ एम तुम्हाला 21 दिलेले. ओ पासून यम म्हणजे इथून इथपर्यंत किती दिलेले, 21 दिलेले. तर कंस आर एक्स क्यू आणि एम वाय एन, आर एक्स क्यू आणि एम वाय एन यांचं काय काढायचं आहे, लांबी काढायची आहे आणि पायाची किंमत किती वापरायची आहे, 22/7. पायाची किंमत किती वापरायची आहे, 22/7. बघा सेमीचा प्रश्न काय येतो विद्यार्थी मित्रांनो. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सेक्टर. ओ इज द सेंटर ऑफ सेक्टर. एंगल आर ओ क्यू अँड अँगल एम ओ एन, आर ओ क्यू अँड एम ओ एन इज इक्वल टू 60 डिग्री. ओ आर इज इक्वल टू 7 cm. ओ आर इज इक्वल टू 7 cm अँड ओ एम इज इक्वल टू 21 cm. फाइंड द लेंथ आर्क आर एक्स क्यू अँड आर्क एम वाय एन. ठीक आहे, करूया आपण सुरुवात. आता हे लक्षात घ्या, ही वर्तुळ पाकळी मित्रांनो, म्हणजे या वर्तुळ पाकळीसाठी ही तुमची रॅडियस असणार आहे. मग या ठिकाणी म्हणा लघु वर्तुळ पाकळीमध्ये थीटा बरोबर 60 अंश आणि आर बरोबर 7 cm. म्हणून आपणाला काय काढायचे, लांबी काढायची आहे. हेन्स लेंथ ऑफ ओ डॅश आर एक्स क्यू इज इक्वल टू थीटा अपॉन 360 × 2πr इज इक्वल टू 60 upon 360 × 2 × 22/7 × 7. ओके, 0 0 कॅन्सल, 6 6 = 36, 7 7 कॅन्सल, 2 1 = 2 2 3 = 6 इज इक्वल टू 22/3 इज इक्वल टू 3 7 21. दशांश चिन्ह 1 उरले, 3 3 9 3 3 9, 7.33 cm वर्ग. म्हणजे पहिल्या वर्तुळ पाकळीचं उत्तर किती आलं, 7.33 cm वर्ग. आता बघा, आता आपणाला विशाल वर्तुळ पाकळीच्या बाबतीत जायचं आहे. विशाल वर्तुळ पाकळीच्या बाबतीत, मग विशाल वर्तुळ पाकळीच्या बाबतीत आपण लिखाण करताना कसं करणार बघा. आता इन मेजर सेक्टर, इन मेजर सेक्टर विशाल वर्तुळ पाकळीमध्ये काय आहे, तसंच थीटा इज इक्वल टू 60 डिग्री, आर इज इक्वल टू 21 येणार आहे, हे लक्षात असू द्या. आर इज इक्वल टू 21 cm आणि परत हे सूत्र लिहायचं. हेन्स
ए लेंथ ऑफ लेंथ ऑफ ओ डैश एम वाई एन इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाई आर इज इक्वल टू 60 अपॉन 360 इंटू 2 इंटू 22 अपॉन 7 इंटू 21 आर किती दिले 21 बघा 0 0 6 6 36 बेक बे बेक 7 1 7 7 3 21 3 कॅन्सल झाले म्हणजे इथं उत्तर आलं 22 पॉईंट इथं वर्ग नको आहे 22 cm लांबी किती आली 22 cm समजलं असेल मित्रांनो ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उदाहरणासह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच